समजा मी सिद्धेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि इथं बसलेले मान्यवर मंडळी आणि आज निरोप समारंभासाठी इथं जमा झालेले माझे मित्र मंडळी, मला मी का खूप काही शिकलो पण जे काही शिकलो ते सिद्धेश्वर हॉस्टेलमधनंच शिकलो. मला असं म्हणायचं आहे की पुढं आम्ही चुकू नये, त्यासाठी आम्ही सिद्धेश्वर हॉस्टेलचे विचार नियम हे आम्ही सोडू नये. पुढे गेल्यावर हे इथले नियम वगैरे आम्ही पाळायला पाहिजे. मी माझं सध्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन नाही आहे. मी गेल्या 4 वर्ष मी इथंच माझं ऍडमिशन होत आहे. मी थर्ड इयरला प्रवेश करताना माझ्याकडून सेकंड इयरला चूक झालं हे म्हटलं तर मी इथं भांडण काढलेलं होतो. खंदाले काकाने मला शिक्षा दिली पण मला ते खूपच पश्चाताप झाला की मी हे हॉस्टेल सोडून चाललो असं मला वाटलं. पण खंदाले काकाने मी आल्यावर मध्ये मध्ये मी खंदाले काकांना भेटायला येत होतो, तरी पण मला त्यांनी निस्वार्थी भावनेनं मी मला असं वाटलं की माझं अजून इथं हॉस्टेलमध्ये ऍडमिशन आहे, त्याच पद्धतीनं माझ्याशी त्यांनी बोलले. याचा पण मला हे पण मला चांगलंच वाटते कारण खंदाळेकरांनी मला शिक्षा दिली पण त्यांच्या हेतूत ते मी चूक केले ना त्यांच्या हेतूत ते बरोबर नव्हतं म्हणून त्यांनी मला शिक्षा दिले हे त्यांनी बरोबरच केले. कारण मी हे हॉस्टेल सोडून गेल्यावर मला खूप अनुभव आला की हे हॉस्टेल सोडून गेल्यावर काय होतं मी हे मला हे कळून चुकलं. म्हणून तुम्ही हॉस्टेलमध्ये चूक करू नका पण सोडून जाण्याची वर तुमच्याही तुमच्यावरही येऊ नये अशी मी विनंती करतो. आणि मला तुम्हाला एक सांगायची होती की जाताना काहीतरी सांगावं असं वाटते मला तुमच्यासाठी. करिअर कसं लॉन्च करायचं इंग्लिशमध्ये सांगतो, सगळ्यांना कळते ते वर्ड सोपे आहेत. थिंक अ न्यू थॉट, ऍक्सेप्ट अ न्यू रिस्पॉन्सिबिलिटी, मेमोराइज अ न्यू सॉन्ग, ट्राय अ न्यू रेसिपी, प्लेन अ न्यू ॲडव्हेंचर, एंटरटेन अ न्यू आयडिया, लर्न अ न्यू लँग्वेज, एन्जॉय अ न्यू एक्सपिरियन्स, मेक अ न्यू फ्रेंड्स, रीड अ न्यू बुक, सी अ न्यू मूवी, क्लाइंब अ न्यू हिल, स्केल अ न्यू माउंटेन अँड लॉन्च अ न्यू करिअर. हे तुम्हाला नक्कीच कळालं असेल असं मी समजून घेतो. मला जाता जाताना असं एक म्हणायचं की भरपूर वाचन केलं तरी रिझल्ट चांगला आला नाही, भरपूर वाचन केलं तरी रिझल्ट चांगला आला नाही, पण रिझल्ट चांगला आला नाही म्हणून मी अभ्यास कधी सोडला नाही, वाचन कधी सोडला नाही, असे तुम्ही पण करा एवढं विनंती आहे. मला आपण सगळ्या मित्रांकडून निरोप समारंभ घेण्याची संधी करून दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभारी आहे. आणि माझ्या सगळ्या मित्रांना पुढील करिअरसाठी चांगला शुभेच्छा देतो. धन्यवाद तलगडी. काही काही कारणास्तव ज्यांना या ठिकाणी यायला उत्सव झाला त्यांचा सत्कार या ठिकाणी करावं असं विनंती आहे. राजकुमार मजगोंडे राजकुमार मजगोंडे यांनी संदीप ठेवरे यांनी करावं.